इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. मात्र आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जगभरातल्या नागरिकांना एकत्र आणण्याचा निर्धार आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलाय. याच निर्धारातून उदय झालाय तो विश्व सांस्कृतिक महोत्सव संकल्पनेचा. संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं या उद्देशानं यमुना तीरावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी बनवलेलं व्यासपीठ आणि इतर गोष्टी भव्य दिव्य अशा असणार आहेत. व्यासपीठावर एकाच वेळी 35,000 लोक बसू शकतात. व्यासपीठाखाली 1.5 लाख खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. 68 हेक्टर जमिनीवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यमुना नदीवर 4 पांटून पूल बांधण्यात आलेत. जागोजागी कॅमेरे बसवण्यात आलेत. या सोहळ्यासाठी 35 लाख नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. 172 अतिमहत्वांच्या व्यक्तींसह 155 देशातील 36,000 कलाकारांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. 1,000 अरेबिक कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहतील. अमेरिकन हिपहॉपसह 60 वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताची मेजवानी या कार्यक्रमातून मिळणार आहे. 35 वर्ष जे पूर्ण होत आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे, ते इथे नवी दिल्लीमध्ये आपण साजरा करतोय. तर 155 देशांमधून 35 लाख लोक इथे येणार आहेत पुढच्या 3 दिवसांमध्ये. आणि असं जसं आपण बघत आहात स्टेजवर साधारणतः 36,000 आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत पुढच्या 3 दिवसांमध्ये. महाराष्ट्र, गुजरात, काश्मीर, पंजाब या सर्व राज्यातून कलाकार दिल्लीत हजर राहणार आहेत. कोल्हापूर, सांगली इथले 1,000 धनगर कलाकार यावेळी ढोल वाजवत आपली कला सादर करतील. पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांसमोर होणाऱ्या या परफॉर्मन्ससाठी हे कलाकार गेल्या अनेक महिन्यांपासून सराव करतायत. या कार्यक्रमाची सुरुवातच या धनगरी ढोलाने होणार आहे. या ठिकाणी 1,500 धनगरी ढोल या ठिकाणी आलेले आहेत. आणि याच्यानंतर सुद्धा उद्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा याच धनगरी ढोलाने होणार आहे. आणि याची रिहर्सल आम्ही कोल्हापूर या ठिकाणी केलेली आहे. कार्यक्रमाची भव्य दिव्यता पाहता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून कलाकारांना एकत्रित आणून वसुधैव कुटुंबकमचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.